भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन अनेक पक्षाचे नेते भाजपचे विकासाचे कमळ हाती घेत आहे. त्यानुसार भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन तसेच कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश भगत यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमधील विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यांचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी उमरोली येथील शेकापचे वॉर्ड अध्यक्ष रामदास शेलार, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष वैभव भगत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस रवींद्र चव्हाण, शेकापचे मनीष ठाणगे, चिंचवली ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच ज्योत्स्ना भगत, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश नाईक, शेकाप कार्यकर्ते सूरज भगत, चरणदास भगत यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश भगत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, महिला मोर्चा अध्यक्षा नम्रता कांदळगावकर, कर्जत विधानसभा विस्तारक हेमंत नांदे, उपसरपंच सुप्रिया भगत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद भगत, दिनेश राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.